नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आता काजू करी म्हणलं की वाटतं कशी बनवायची किंवा कशी बनवत असतील किंवा हॉटेलमधल्यासारखी का होत नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे, ही रेसिपी नक्की बघायची आहे. चला तर मग या रेसिपीला लागण्यासाठी साहित्य बघूयात आणि कशी बनवायची ते बघूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम काजू, एक टोमॅटो, एक कांदा, अद्रक, लसूण, लाल तिखट, गरम मसाला, एक चमचा जिरे घेतलेत, एक छोटा चमचा बडीशेप घेतलेली आहे, वेलची घेतलेत 2 आणि लवंग घेतलेले आहेत 5. साजूक तूप घेतलेलं आहे, मीठ, मलई घेतली आहे, कोथिंबीर, धने जिरेची पूड, कस्तुरी मेथी. कढई गरम करायला ठेवली आहे, साजूक तूप टाकायचं, एक मोठा चमचा. पहिल्यांदा आपण बडीशेप, जिरे, वेलची आणि लवंग घेतलेली आहे ती परतून घेणार आहोत. याच्यामध्ये काजू टाकणार आहोत. काजू चांगले गोल्डन ब्राऊन आपल्याला परतून घ्यायचे तुपामध्ये. गोल्डन कलर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण, अद्रक, कांदा, कांदा पण चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय. याच्यामध्ये अगदी थोडस आपल्याला मीठ टाकायचं आहे. कांदा परतण्यापुरतच टाकायचंय, कारण परत वरतून आपल्याला मीठ टाकणारच आहोत आपण. याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट, आधी गरम मसाला टाकून घ्यायचंय, चांगला परतून घ्यायचंय तेलामध्ये. तिखट टाकायचंय. आता याच्यामध्ये रंग छान येण्यासाठी तुम्ही लाल तिखट ऐवजी सुक्या लाल मिरच्या पण टाकू शकता. सुक्या लाल मिरच्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता, 3-4 टाका रंगासाठी, किंवा मग हे रंगाचं तिखट मिळतं ते घेतलं तरी चालेल. रंग छान येण्यासाठी आपण रंगाचं तिखट घेतलेलं आहे. हे तिखट जास्त नसतं, फक्त रंग येण्यासाठी वापरतात. चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो पण चांगले मऊ करून घ्यायचे. सगळा मसाला मस्तपैकी परतले गेलेला आहे. आता गॅस बंद करायचा, थोडस थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट करायची, चांगली बारीक करायची, त्याशिवाय दाट पण येणार नाही. चला आपण थंड करून घेऊयात आणि बारीक करून घेऊयात. हा बघा मसाल्याला कसा रंग आलाय मस्त, आणि मस्त कलर तर आलेलाच आहे, पण अगदी बारीक मऊ असा मसाला करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. बघा थिकनेस आलाय मस्त, टेक्स्चर पण छान आहे. फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी आपण परत कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचंय. तूप गरम झालंय. आता याच्यामध्ये काजू परतून घ्यायचेत मस्त. जास्त ब्राऊन नको, नॉर्मल. बघा रंग मस्त आला. आता आपण याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही आपण बनवलेली होती ती टाकणार आहोत. गॅस बारीक करायचा. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अजून मीठ. धनेपूड, जिरेपूड, तिखट परत एकत्र करून घ्यायचंय. थोडस पाणी टाकायचं आहे. यामध्ये आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी. थिंबीर
एकत्र करून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मलई, टाकणार आहोत मस्त पैकी। परत एकत्र करून घ्यायचं आहे। गरमागरम काजू करी तयार आहे मस्त। तंदुरी रोटी भाकरी कशा सोबतही खा, सुंदर लागतात। आणि बघा अगदी अशी ग्रेव्ही व्हायला हवी। गॅस बंद करायचं, काजू करी तयार आहे। गरमागरम आणि अतिशय झटपट पण अगदी हॉटेलमध्ये जशी खातात तशीच आहे, किंबहुना त्यापेक्षा पण चांगली आहे। रेसिपी तर तुम्ही बघितलीच, रेसिपी करून बघायची कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। करायला सोपी आहे, करून बघायची कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।